परमबीर सिंह यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आता आक्रमक झाली असून गडचिरोलीच्या गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शन केले. परमबीर यांच्या संपत्तीची एसीबी चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या IPS परमबीर सिंग यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आता आक्रमक झाली आहे. गडचिरोलीच्या गांधी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकात टरबूज फोडत परमबीर यांचा निषेध व्यक्त केलाय. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची ACB चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपा बदनाम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. कार्यकर्त्यांनी हे प्रकरण रेटणाऱ्या भाजपा नेते फडणवीस, मुनगंटीवार आणि पाटील यांचा निषेध केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज अनिल देशमुख साहेबांवर, या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर परमबीर सिंगाची बदली झाल्यानंतर त्यांनी तो बेछूट आरोप केलेला आहे, त्या आरोपाचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निदर्शन करण्यात येत आहे. त्या आरोपाचा आम्ही गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निषेध करत आहोत. आणि एवढ्या स्वच्छ प्रतिमेचा गृहमंत्री असल्यावर त्यांच्यावर जे आरोप लागले आहेत त्याला विरोधी पक्षाची म्हणजेच विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची साथ, जेणेकरून या राज्यात फुलेशाहू आंबेडकरांच्या राज्यात दहशतवाद निर्माण करून ते राष्ट्रपती राजवट लागण्यासाठी हा उठाठेव करत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरला.